काळजी करू नकास. आपला विठ्ठल आहे ना, सगळं काही ठीक करेल बघ. होईल तो भोग भोगेन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासावे हे इच्छित असे दान, अंतरीचे ध्यान मुखी नाम. रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्. त्या आजच्या एकदम बोलले ना, पुढच्या वेळी येईल तेव्हा नातवाचं तोंड. सगळ्यांच्या त्याच अपेक्षात, पण आता कुठून आणू मी नातो त्यांच्यासाठी. आजच्या काळातही अशी माणसं असू शकतात? अमेझिंग. मी तर आज्यानंतर दुसरी व्यक्ती अशी बघतोय जी पैशांपेक्षा भावनिक ओलाव्याला महत्व देते. सिम्पली ग्रेट यार. अनुताई पटवर्धन भेटेल पाहिजे एकदा. नाही नाही, भेटच तू एकदा. तुझी तर सॉलिड गट्टी जमेल त्यांच्याशी. मी भेटवतो ना तुला. चालतंय की. पण मला एक सांग, तू हे सगळं मॅनेज कसं करणार आहेस? मॅनेज काय करायचंय त्यात? त्यांना फक्त फोन करून सांगायचं की तुम्ही या वेळी या म्हणून. त्यात काय? दॅट्स ऑल. इज इट रिअली दॅट्स ऑल? का रे, काय झालं? असं काय करतोस? आईला आधी पूर्वकल्पना द्यायला हवी असतो. अम्या, तू आईला ओळखतोस, ती या सगळ्याला विरोधच करणार. माने विरोधच करणार म्हणजे? त्यामागची कारणही तितकीच महत्वाची आहेत. हे बघ ना, आयुष्यामध्ये असं अनपेक्षितपणे एकटेपणा आला ना, आणि तो सुद्धा भावनिक पातळीवरती उद्ध्वस्त करणार. कि मग अशी एकटी पडलेली माणसं ना, त्यांच्या आयुष्याची तकला दुखा होईना, पण त्यांच्यापुरती एक चौकट आखून घेतात. आईचंही थोडंफार असंच झालंय, नाही का? आणि तू जर का असं अचानक अनुताईंना तिच्या चौकटीमध्ये ऍडजस्ट करायला लावलंस ना तिला, तर आई फार वेगळं रिॲक्ट होईल. हॅलो मिसेस बक्षी. हाय हाय. नाही नाही ठीक. जी जी जी, मैं पहुंच रही हूँ. हाँ, सुबह 7 बजे की फ्लाइट. हाँ सब नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम. नहीं, बस निकल जाऊंगी टाइम पे. अच्छा अच्छा. नहीं नहीं, जो गाड़ी पिकअप के लिए आ जाएगी उसका नंबर SMS कर दीजिए ना. ठीक है ठीक है. थैंक यू, आई विल सी यू टुमारो. एंड थैंक यू फॉर कॉलिंग. यस यस. ओके ओके, बाय. हां धारगळकर, तुम्ही निघा. हो मी निघतेच आहे, नो प्रॉब्लम. हाय, कामात आहेस? ओके ओके, कॉल मी बॅक. फेस वॉश घेतलं, ब्रश, पेस्ट, ओवा घेतलं, बदाम घेतले, बदाम 5 कपडे झालं. या या या, वेलची वेलची घ्यायची, वेलची. भेटी लागी
सॉफ्टवेअर डी टी गोळ्यांचं पॅकेट कुठे गेलं? हॅलो मिसेस मिताली मनोहर राजाध्यक्ष. हे नाटकी ही आता. झाली तयारी? झाली कसली, चालली आहे बघ. ही लिस्ट केली आता अर्ध्या गोष्टी परत रिचेक करते. तू सुद्धा नव्हतास पॅकिंगला, इतकी फेफे उडाली माझी. आय विल मिस यू मितू. आय विल मिस यू टू. अँड ऑल द व्हेरी बेस्ट. आय नीड इट. तू लवकर ये मितू, आपल्या आयुष्यालाही नव्याने सुरुवात होईल कदाचित. कदाचित नाही, नक्की होईल. हे प्रोजेक्ट एक नवीन लाईफ घेऊन आलं आहे माझ्या आयुष्यात. नवीन उत्साह, एनर्जी, हॅपीनेस, पॉझिटिव्हिटी. खूप अपेक्षा आहेत माझ्या ह्या प्रोजेक्टकडून. आणि ह्या प्रोजेक्टमधला उत्साह आपल्या आयुष्यात सुद्धा उत्साह निर्माण करेल. मनोहर, मी आता आठवडाभर नाही आहे इथे, सो तू काळजी घे तुझी. मला काय धाड भरली आहे? काही धाड भरलेलं नाही आहे, पण भरायला सुद्धा नको. ऍसिडिटीचा त्रास होतो तुला, रात्री उशिरा जेवत जाऊ नकोस आणि अधूनमधून आईकडे असतोस. तेव्हा आता आठवडाभर मावशींना सकाळी सांगून जा की काय हवंय तुला रात्री जेवायला. आता आठवडाभर तुझी कसरत नाही आहे. इकडून तिकडे नाचायला नको आणि आईशी खोटंही नको बोलायला. काढला चिमटा? नाही रे, मी आपलं सहज म्हटलं. कळली गंमत, कळली. आणि अमे आणि वेदिकाशी पण बोलून घे. घेशील ना? काय? आपण बोललो ना मगाशी, म्हणजे जस्ट थिंक ओव्हर इट ना. ते बोलू गं नंतर निवांत. पण कुठे पळून जात आहे का? मी तू आपण बाहेर जाऊया. आता माझं एवढं पॅकिंग राहिलंय, फ्लाईट आहे माझी, मला निघायला हवं ना. हो म्हणजे फक्त कॉफी घेऊया आणि तिथून मी तुला ड्रॉप करेन. आत्ता कॉफी घ्यायला? नाही रे, नको. एवढं पॅकिंग राहिलंय आणि तू इथूनच जा. तिथून तुला बाय नाही करता येणार मला. तुला सोडून कधीच इतके दिवस राहिलेले नाही आहे आणि आत्ता आठवडाभर म्हणजे. सो नको कॉफी. अरे नाही मनोहर, मी अजिबात रागवले नाही आहे, चिडले नाही, अपसेट झालेले नाही आहे. पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, मला खरंच त्रास होईल, रडू येईल मला एअरपोर्टवर. आणि नको नको, तू जा आता. खरंच निघू? खरंच निघ. खूप उशीर झाला, तुला पोचायला 3 तास लागतील ड्राईव्ह करत जाणार आहेस. हळू ड्राईव्ह कर आणि पोचलास की फोन कर. मी सुद्धा निघाले की तुला फोन करीन आणि फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मेसेज करीन. झोपला नसेल तर उत्तर दे. निघ निघ, माझं पॅकिंग होतंय. अरे चावी आहे ना घराची? आहे. आजी अरे कुठे गेला होतास?
मी तुला कधीचा घरात शोधतोय. देवळात गेलो होतो भाजनाला. बर आज्या, मी तू उद्या पहाटेच्या फ्लाईट न दिल्लीला चालली. खर तर मी थांबायला हवं होत, पण तू. अरे मी आहे ना, कशाला काळजी करतो. तू खुशाल जा. अरे पहाटे पहाटे असा गरम गरम शिरा आणि चहा करून देतो तिला. नाहीतरी माझ्या हाती शिऱ्याची आणि चहाची आता आवड लागली बघ तिला. ती बाकी जादू आहे बाबा तुझ्या हातात. अरे कसली जादू, काय घेऊन बसलास? माणसाला काम करायची आवड लागते. आज्या, तुझ्यामुळे मला काय आधार मिळालाय ते माझं मलाच माहिती आहे. आता मी पण म्हणू शकतो काय रे, देव पाठीशी आहे माझ्या. असू दे असू दे. ए आज्या, खोट नाही सांगत. आता बस ना बाबा. मी काय म्हणतो, ते येसूबाई आहे का नाही, हा तिला कामावरून काढून टाक. का रे? आणि मला स्वयंपाक बनवायला ठेव. अरे रोज नवा नवा पदार्थ करून घाली तुम्हाला. अरे खरंच देव पाठीशी आहे आपल्या. खोट नाही सांगत. बरं चल येतो मी. ये सामान झाले बाबा. विठ्ठला पांडुरंगा. आई, आई, मनु काही बोलायचं तुला? नाही म्हणजे आई, उद्या अनुताई येणार आहेत. कोण अनुताई? अग अनुताई, अनुताई पटवर्धन. म्हणजे कोण? आई हे बघ, रागावू नकोस, तुझी काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करतोय ना. तू एकटी असतेस, तुझ्या बरोबर एखादं बाई माणूस असावं. अच्छा, म्हणजे तू विद्या जिच्या करता माझ्या मागे लागला होता त्या, म्हणजे कंपॅनियन हो ना? आई प्लीज समजून घे. हे बघ, मला इकडे यायला वेळ कमी मिळतो आणि मितालीची सुद्धा अवस्था तुला माहिती आहे. तिचीही काळजी मलाच घ्यायची ना. पण मी तिथे असताना, ऑफिसमध्ये असताना मला सतत तुझी काळजी लागून राहिलेली असते, कारण तू एकटी असतेस. मला सारखं असं वाटतं की तुझ्याबरोबर गप्पा मारायला, तुझ्याबरोबर शेअरिंग करायला एखादी मैत्रीण हवी अनुताईंसारखी. हे बघ, अनुताई खूप चांगल्या आहेत, त्यांनी सुद्धा खूप सोसलंय बहुतेक. आई त्यांना बघशील ना तर तुला सुद्धा खूप बरं वाटेल. त्या या घरात आपल्या बरोबर सतत असाव्यात असं वाटेल तुला. हो हे बघ आई, पप्पा असताना या सगळ्याची काहीच गरज नव्हती, पण आता मला तिकडे काम करताना सतत तुझी काळजी लागून राहिलेली असते ग. प्लीज नाही म्हणू नकोस. हे बघ आई,
आजची रात्र आहे, उद्याची सकाळ आहे. प्लीज शांतपणे विचार कर. आई प्लीज, नाही म्हणू नकोस. मला सोबतीची गरज आहे. अगदी खरंय रे माझ्या राजा, पण ती आणखी कोणाच्या सोबतीची नाही रे, मला तुझ्या सोबतीची गरज आहे. कळतंय का तुला? मला सुट्टीची गरज आहे. अगदी खरंय रे माझ्या राजा, पण ती आणखी कोणाच्या सुट्टीची नाही रे, मला तुझ्या सुट्टीची गरज आहे. कळतंय का तुला? काय रे मान्या, बोल ना. एवढ्या रात्री फोन केलास, काही प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम वगैरे काय नाही रे, पण मी आत्ताच आईशी बोललो. बर, काय म्हणाली आई? नाही म्हणाली काहीच नाही, पण ती झटकन ऍक्सेप्ट करेल असं वाटत नाही रे मला. नाहीच करणार ती ऍक्सेप्ट. किती दिवस रे मान्या? अरे तुझ्याच हातात आहे ना पण सगळं. हो, पण उद्या अनुताईंना बोलवलंय मी घरी, त्यांच्या पुढ्यात आईनं काही. हे बघ, अनुताईंबद्दल जितकं तू मला सांगितलंस त्यावरनं तरी मला असं वाटतंय की त्यांना या सगळ्याची कल्पना असावी. हा, आता अगदी त्या आलेल्या असताना आई काही वेगळं वागणार नाही एवढी काळजी घे तू, आणि बाकी कसलंही टेन्शन घेऊ नको सर. हे आम्या यातनं आणखीन काही प्रॉब्लेम निर्माण नाही ना रे होणार. म्हणजे? नाही म्हणजे आईला आधीच तुझ्याबद्दल आणि विद्याताईबद्दल संशय आहे, आणि आपण तिघं ठरवून तिला काहीतरी सांगतोय असं नको वाटायला रे. हे बघ मान्या, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तू रिलॅक्स हो. आणि सी, हे बघ, ज्या ज्या वेळेला गोष्टी घडत जातील ना तेव्हा तेव्हा त्या फेस करायच्या असतात. हे असं आधीच प्लॅनिंग करून काही नसतं होत रे. लेट्स होप फॉर द बेस्ट. गुड. कधी येत आहेत अनुताई? सकाळी. बर, मग काय होतंय ते सांग मला. हो. आणि आता जास्त काळजी करू नकोस, झोप शांतपणे. हो हो. गुड नाईट. गुड नाईट, बाय. सकाळी उठून एवढं बनवलं ताजा, मला पत्ताही लागला नाही. आपल्या माणसासाठी करायचा ना, म्हणजे वेळ काढावा लागत नाही. आपोआप सवड होती बघ. थँक्यू सो मच. आता फ्लाइट मध्ये बसून मस्त खात बसते. अग, मना जेवढा मला जवळचा ना, तितकी तू बी मला जवळची झालीस बघ. खरं सांगू आजा, आता सकाळी सकाळी काय ऐकायचंय? राम प्ररी दुसरं काय ऐकावं माणसानं? बोल. तुम्ही आलात ना, खूप बरं वाटलं.